लेट्सअप सभेच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत ग्रामविकासाचे प्रणेते पद्मश्री पोपटराव पवार. पवारसाहेब, जेव्हा आपण पारनेर तालुक्याचा विचार करतो तेव्हा दोन नावं आणि दोन गावं ही नेहमी चर्चेत येतात. एक राळेगण सिद्धी आणि एक हिवरे बाजार आणि दुसरं पद्मविभूषण अण्णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार. एकाच तालुक्यामध्ये दोन पद्म पुरस्कार मिळण्याचं देखील आम्हाला वाटतं दुर्मिळ योगायोग असेल. तुमची आणि अण्णांची कधी गाठभेट होती की नाही, ते कधी त्यांचे अनुभव तुम्हाला शेअर करतात का, किंवा तुम्ही काय तुमच्या अडचणीसाठी त्यांना काही कधी भेटता का, असं कधी होतं का? कसं आहे की व्यक्तीची किंवा कामाची कधी तुलना होऊ शकत नाही. शेवटी ते काम त्यांच्या स्तरावर श्रेष्ठच असं आणि व्यक्ती जी काम करते त्यांच्या स्तरावर श्रेष्ठ अशी सेम टू सेम कधी रिप्लिकेट होऊ शकत नाही. का प्रत्येक गावाच्या समस्या वेगळ्या आहेत, तिथल्या काम करणाऱ्या नेतृत्वाची मानसिकता वेगळी आहे. माझा अण्णाशी पहिला संबंध आला 1994 का 90 ते 94 मी थोड्या राजकारण ग्रामपंचायत आणि काम चालू होतं आमचं याच्यावर जे काम केलं वनीकरणाचं. कारण माझं लहानपणीपासूनच आकर्षण हे वनीकरण होतं. कारण गावामध्ये जे गावपाळणी सगळी गावं अशीच होती, अगदी डाग शर्टावर पडलेला मुलगा आला का लक्षात येतं यांचा आंबा पाडी लागला, हात मोडून गळ्यात आलेला मुलगा शाळेत आला का लक्षात घ्यायचं यांचं जांभूळ पिकलं, डोकं फुटलेला मुलगा गावात आला की यांची बोरं पिकली, आणि मोठं तोंड झालेला मुलगा आला की लक्षात यायचं यांनी मधपेटी मधाच्या मुळाला हात लावलेला. आणि आमच्याकडे असायचं की दसऱ्याला आमच्या डोंगरात आता ते चित्र आहे की डोंगरात रान मोगरा खूप असायचा आणि मग ते दसऱ्याला पार्टी पूजनाला डोंगरात जायचा मोगरा तोडून आणायचा. त्यावेळी हरण पळायचे, साप दिसायचे, लांडगे ससे, एक बालपणी खूप सगळी गावं आपली अशी होती. आणि झऱ्याचे वाळू बाजूला काढायचे, हातन गुडघे टेकवले की तोंडाने पाणी प्यायचं, मजा यायची. म्हणजे माणसं गरीब होते पण निसर्ग संपन्न होते. आणि पुढे 72 दुष्काळ पडा, 77, 82 तीन दुष्काळ 10 वर्षात आले. ग्रामीण महाराष्ट्राचं चित्र आणि ग्रामीण भारताचं चित्र बदललं. म्हणून मला पूर्वीपासून आकर्षण झाडामध्ये जास्त आहे आणि म्हणून ते ठरवलं की बालपणीचं गाव तयार करायचं. म्हणून पहिला रान मेवा अभियान आम्ही त्याला नाव दिलं होतं. रानातला जो मेवा मिळायचा तो आता बाजारातल्या पावडर मधल्या फळापेक्षा तो दर्जेदार होता. म्हणून मी पहिल्या डोक्यात होतं का आता झालोय सरपंच आणि पहिले 2 महिने गावाकडे गेलो नव्हतो मी, पण झेंडा वंदनाला गावात गेलो 26 जानेवारी 90 आणि सगळं गाव ग्रामसभेत. मग महिलांनी त्यांचे प्रश्न, मुलांनी, गावकऱ्यांनी प्रश्न मांडताना भो गावात ही दारू बंद करा. पण तेव्हा तुमच्या समोर पण अण्णा हजारेंच्या त्या मॉडेलचा काही विचार होता? त्यावेळेस कसं की मी हिवरे बाजार म्हणूनच करत होतो. तेव्हा सरपंच अण्णांचं मॉडेल काय आहे आणि माजी सैनिक, नाही हिवरे बाजारचं मॉडेल आहे एक सरपंच. तुमच्या मॉडेलमध्ये अण्णांच्या मॉडेलमध्ये काय फरक आहे? काय नाही, जलसंधारण काम सगळी सारखीच असतात, स्ट्रक्चर सगळे. पण ते काय, मी एक सरपंच म्हणून काम करत होतो अण्णा एक माजी सैनिक म्हणून काम करत होते. ओके, बरोबर आहे. आणि मी काम करत असताना NSS चा आधार घेतला. बरं, कमी NSS हा राष्ट्रीय सेवा योजनेचा मी रोपवाटिका तयार केली होती. आणि त्यावेळेस काय असं डोक्यात तोपर्यंत नव्हतं असं आदर्श गाव करायचं काहीतरी करायचं डोक्यात, हे बी होत आणि राजकारणही होतं, पंचायत समिती, जिल्हा परिषद. आणि मग ते करत असताना वनीकरणाचं काम झालं आणि त्यावेळेस केंद्र सरकारला दुष्काळाची गाईडलाईन करायची होती म्हणून हनुमंतराव कमिटी भारत सरकारने नेमली होती आणि ते 94 हिवरे बाजारला आले होते. की त्यावेळी आम्ही आमच्या वनीकरणामध्ये लोकसहभाग देऊन जिथं चराईबंदी कोराडबंदी केली होती आणि गावात आम्ही 92 स्वच्छता अभियान, शौचालय 92 बांधलेत आम्ही. कारण त्यावेळी रणजित बाबू देशमुख मंत्री होते ग्रामविकास आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी ग्रामविकास अभियान आणलं होतं आणि त्यात सहभागी झालो होतो आम्ही. आणि त्यावेळेस आम्हाला एक जगन्नाथ पाटील दवी म्हणून नगर तालुक्यातले सोनियावाडी गावचे सभापती पाहुणे आणि खूप चांगले त्यांची आणि दादासाहेब रुपवतेची खूप चांगली मैत्री. मग हा ग्रुपच होता, पसाब राजाळे, यशवंतराव गडाख साहेब, वंशीभाऊ मस्के आणि मग मी ते खेडगावला राहायचे, मी खेडगावात, मग तिथे यांचा संवाद ऐकायचो. आणि म्हणून ते एक विचाराचं मला त्यातून वाचनाची खूप आवड निर्माण झाली आणि त्या वाचनातून अनेक गोष्टी आपल्याला. अण्णा तुमच्या गावाला कधी आले की नाही सांगतो ना, मग आता आपण तिथे जाऊ. हे झालं आणि मग 94-95 ज्यावेळी आम्ही वनीकरणाचं काम केलं, पण पुढचं काम करायला सरकारकडे योजना नव्हती आणि त्याच वेळे महाराष्ट्रामध्ये आदर्श गाव योजनेची घोषणा झाली.
स्वर्गीय अच्युतराव पटवर्धन नगरचेच होते, त्यांनी सूचना मांडली होती सुधाकरराव नाईक साहेबांकडे, ऑगस्ट क्रांतीची गोल्डन जुबली. आणि मग त्यांनी ही घोषणा केली आणि म्हणजे राळेगण सिद्धीत जे काम झालंय त्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यात एक मॉडेल गाव करू ही सुरुवात. आणि मग 94 नंतर ज्यावेळेला आदर्श गाव येण्याचा आम्ही संस्था केली, प्रस्ताव दिला, मग ती तपासणीसाठी अण्णा हजारे, अण्णासाहेब हजारे हिवरे बाजारला आले आणि तिथून अण्णांची पहिली. पण 90 ते 94 आमचं काम ऑलरेडी चालूच होतं आणि जलसंधारणाचं काम करायला मग संस्थेला ती संधी मिळाली आणि मग पुढे ते वाढत गेलं. आपण जसं अण्णा काय भ्रष्टाचार मुक्तीच्या आंदोलनात उतरले, त्यांनी त्यांचा पट मोठा केला, राष्ट्रीय स्तरावर गेले, तर तसं त्या बाबतीत तुम्हाला असं नाही वाटलं की आपण पण जरा थोडंसं एक क्षेत्र बदलावं आणि व्यापक सगळ्यांना कल्पना आहे. आणि त्यावेळेस काही लोक चर्चा करायची की पोपट पवार अण्णांच्या आंदोलनात काय येत नाही. मी कधी तुम्ही लक्षात घ्या, अण्णांच्या एकाही आंदोलनात याच्या मी कुठेही नाही. कशामुळे तुमचं? पण नाही, मी एक चौकट ठरवून घेतलेली होती की ग्राम विकास पंचायत राज आपलंच, कारण शेवटी विकासाची प्रक्रिया आणि माहितीचा अधिकार ह्या दोन गोष्टी आहेत पूर्ण वेळ चालणाऱ्या. आणि मग अण्णासाहेब हजारे जर ते करत असेल तर ते तिकडं तर ते पुढचं काम जे ग्राम विकासाचं ते मी करत होतो. कारण मला सुरुवातीला 90 ते 94 खूप फिरलो मी, पण त्यावेळे कार्पोरेट फंडिंग नव्हतं किंवा अण्णांना त्यावेळेस टाटा ग्रुपने मदत केली होती तशी आम्हाला कोणी करणार नव्हतं. मग आम्ही खूप जण, मग मी एक अभ्यास केला, आपल्याला तर काम करायचं पण मदत तर कोणी करू शकत नाही आणि त्यावेळी योजना नव्हत्या. मग मी पहिलं डिझाईन आमचं असं केलं की ज्या केंद्र आणि राज्याच्या योजना आहेत त्याच योजना लोकांच्या सहभागातून करायच्या आणि एक मॉडेल, कारण या देशामध्ये प्रत्येक गावाला पंचायत आहे आणि सगळ्या ग्राम 247 ग्रामपंचायत देशात आहे आणि सगळ्या गावांना केंद्र आणि राज्याच्या योजना सारख्याच आहेत, बदल नाही, फक्त सहभाग दिला. मग तिथं मात्र मी शिकलो, कारण मी एमकॉम झालेलो तरी पहिले 3-4 वर्ष मला ग्रामपंचायत कळाले नाही आणि ज्यावेळेस कळाली मग अधिकारी, मग पहिले फॉरेस्ट, मग कारण अधिकाऱ्यांना सुद्धा सहभागी करून त्यांना जुनी मानसिकता हिवरे बाजार मध्ये दारू भांडत. पण अशी एक चर्चा होती की जेव्हा रामलीला मैदानावरती दिल्लीतल्या अण्णा हजारे उपोषणासाठी बसले तेव्हा त्या अनेकांना ते असं वाटलं की अण्णांचा जीव धोक्यामध्ये आहे, तर तेव्हा अशी चर्चा होती तुम्ही तेव्हा एका मोठ्या नेत्याकडे गेल्या होता आणि संपवा अशी विनंती केली होती, अशी पण चर्चा आहे. तर त्यात कितपत नाही, मी तुम्ही ते पाहिलं राळेगणच्या आंदोलनात मी तिथे भेट द्यायला जायचो पण मी त्या प्रक्रियेत कधी रोल केला नाही. मग दिल्लीला सुद्धा शेवटचं आंदोलन अण्णाचं 2011 एवढं उंचीवर गेलं, मी शेवटचे 4 दिवस राहिले, मग त्यावेळेस दिल्लीला गेलो होतो आणि नेमकी दिल्लीत उतरलो आणि IBN लोकमतला माझा इंटरव्ह्यू झाला होता आणि तो स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी बेंगलोर एअरपोर्टवर ऐकला आणि संपल्या 11:30 साहेबांचा मला फोन, कारण खूप चांगले संबंध होते माझे त्यांचे, आणि फोन केला कुठे आहेत, म्हणजे सर दिल्लीत आहे, मग सकाळी बंगल्यावर येतात का, कारण मुंबईच्या घटनेनंतर 26-11 ते दिल्लीला गेले, सकाळी 7 गेलो होतो आणि तिथे गेलो तेवढे लोक, हा आणि तिथे माझे वर राहुल शिंदे होते पारनेरचे सुप्याचे आणि आपले पाटील साहेब लोकमतला होती इथं त्यावेळेस संपादक आणि मग आम्ही तिथे गेलो बसलो. ते म्हणले पण अण्णांना आवडून म्हणले साहेब तुम्ही, कारण मी जवळून पाहिलेलं आहे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी सामाजिक मुव्हमेंटला या राज्यात प्रचंड मोठं पाठबळ दिलं होतं, अण्णांच्या या सगळ्या आंदोलनात त्यांचा रोल मोठा होता. मी म्हटलं साहेब तुम्हीच हे करू शकता, बाकी कोणी करू शकत नाही, दोन बाजू होत्या, अण्णांचं उपोषण देशमुख साहेबच थांबू शकत होते. मग मी बोललो आवडेल का, तर मग ते मला काय म्हणले, मग तुम्ही पवार साहेबांना पण भेटा. बरं, मग मी पवार साहेबांकडे गेलो, साहेब मला म्हणले तेव्हा दिल्लीतच होते, हा साहेब मला म्हणले की मी स्वतः पुढे येणार नाही पण यात मी मदत करेल. बरं, आणि मग ते दोघांनी एकमेकाशी खूप चांगला संवाद होता. पवार साहेबांचा विलास मग एक दोघं मिळून मनमोहन सिंग साहेबांकडे गेले होते. मग मी तिथे केलं की तिकडले दोन पार्ट कपिल सिब्बल साहेबांना बदललं, सलमान खुर्शीद साहेबांचा त्यांचा रोल आला दोघांचा आणि इकडे अरविंद केजरीवालजी आणि मनीष सिसोदिया दोघही माझे चांगले मित्र, त्यांनाही बोललो, ते दोघं तयार झाले. मग मी संजय राऊत साहेबांच्या बांगल्यावर गेलो, तुम्ही एक पक्ष सांगतो ना, राऊत साहेबांना बोलले होते पोपटराव हे सगळं बरोबर पण मला
मोठ्या साहेब त्यावेळी मोठे साहेब बोलावले साहेब बोला मग ते बोलले मग डायरेक्ट साहेबांचा माझा संवाद. आता ते टिपिकल एक शब्द त्यांनी वापरला अरे भाऊ तुझं काम खूप चांगलं आहे पण अण्णांच्या कारण त्यावेळी अण्णांचं त्यांचं आकर्षण झालेली होती. मी म्हणलो नाही साहेब माझी एक विनंती आहे की आंदोलन एवढ्या उंचीवर गेलेलं आहे की महाराष्ट्राच्या सर्व पक्षाचा सहभाग ते आता असावा कारण अटकेपार झेंडे लावायला गेलं पण दिल्लीवाले नेहमी फसवलं अण्णांनी झेंडा लावला हे स्टेटमेंट होत आणि लगेच त्याच ठिकाणी साहेबांचा फॅक्स पुन्हा आला तो घेऊन संजय राऊत साहेब मी स्वतः गेलो अण्णांना भेटवलं अण्णांचं त्या अगोदर खूप झालेलं होतं आनंद खूप आनंद वाटला आणि मग नंतर मी विनय सहस्रबुद्धे साहेब माझे खूप चांगले मित्र रामभाऊ मालगीमोळा त्यांना फोन केला म्हणलं आदर मी नितीन गडकरी साहेबांक मग गडकरी साहेबांच्या बंगल्यावर साहेब झोपलेले होते बरं उठवलं आणि बेडवरून गडकरी साहेबांनी स्वतः सैनी पत्र दिलं पाठिंब्या लोकपाल विधेयकाला पाठिंबा मग आम्ही राष्ट्रपती मॅडमकडे गेलो होतो बरं प्रतिभा पाटील प्रतिभा पाटलांकडे एवढा रोल मी एका दिवसात केला आणि मग हे केल्यावर बोलणं झाल्यावर अगोदर मी अण्णांना जाऊन भेटलो होतो बाकी कारण अण्णांचे माझे आजही तितक्याच संबंध आहे मी शब्द टाकलेला अण्णा हे करत नाही पण त्यांच्या ह्या प्रक्रियेत मी करीन हे तुम्ही अण्णांना सांगितलं होतं का दिल्लीची टीम आहे केजरीवाल वगैरे तुम्हाला फसवतायत हे तुम्ही अण्णांना सांगितलं होतं फसवायची भाषा नाही बोललो मी काय बोललो मी अण्णाशी बोललो म्हटलं अण्णा आता क्रिटिकल कंडिशन मध्ये तर तिथली सगळी टीम माझी दोन्ही बाजूनी होत्यात मग मी एकटाच आत गेलो अण्णाशी बोललो की म्हणलं अण्णा हे असं असं आहे काय करायचं ओके मग हे आला मी बोलू का आणि मग चर्चा त्यांना काय बोलायचं बोललो ते हो म्हणाले आणि मग विलासराव तिथं आले ती एंट्री झाली आणि विलासराव मुळे ते दुसऱ्या दिवशी 5 वाजता हे घडला ओके कारण ते यासाठी होत शेवटी काय असं अण्णांच्या आंदोलनामुळं अनेक सामाजिक समस्या सुटलेल्या आहेत ओके आणि असं व्यक्तिमत्व पुन्हा एवढ्या उंचीवर जन्माला येणं हे सुद्धा शक्य नाही पण उद्देश माझा एक प्रामाणिक होता की अण्णांच्या या चळवळीचा आणि जो राजकीय संघर्ष झाला ती दरी मला कमी करायची होती म्हणून तुम्ही त्यावेळेची कात्रण नाहीत लोकसत्ता सामना सकाळ पुढा सगळ्या न्यूज पेपरनी संजय राऊत साहेबांनी संपादकीय केलं होतं माझं हे टाकून तुमचं नामोल्लेख करून हा की पोपळ या आपण चेअर पुढे नंतर यांनी छापलं का ही व्यक्ती तिथे होती रोल करत होती पण केजरीवालांच्या तावडीनं तुम्ही अण्णांना सोडवलं नाही तावडी बेवडीतला विषय नाही पण समने आपल्या दृष्टीने महत्वाचं होतं अण्णांचं आयुष्य आरोग्य आणि त्या दृष्टीने त्यानंतर अण्णांचा तुमचा संवाद वाढला की आहे तसं खूप चांगला अंतरावर राहिला अजिबात नाही आता तिथे संवाद तेव्हा तितका होता तेवढा आजही मी कधी जे असं खोलातही जात नाही लांबही लांबही जात नाही अनेक अशी चर्चा होती की अण्णा हजारेंचे समजा काही पीए होते काय होते त्यांचे वाळूचे ठेके होते असे तशी तुमच्याकडे कधी कॉन्ट्रोवर्सी झाली ते तुम्ही कसं पाळता हे मला विचारायचं नाही आता आमच्याकडे तुम्ही पाहता हिवरे बाजारला मला कोणी पीए नाही बरं त्यामुळे काय वाळूचा ठेका नाही तो विषय पीए नाही कारण का असं हे असंच गावात विकासाची काम सुरू झाले ना एक वर्ग असा असो की त्याचा फायदा प्रामाणिकपणे काम करणार दुसरा वर्ग असो यातून 2 पैसे मला कसे मिळतील तिसरा वर्ग असा असो की माझा मुलगा इंटरव्ह्यूला गेलाय एसपी साहेब सरपंचाचे मित्र आहेत मग त्यांनी सांगितलं सिलेक्शन होईल ओके हे अशा अनेक गोष्टी असतात आणि मग तिथं खरी कसरत अशी आणि जो तिथं मी पूर्वीपासून पाहिलं का मी तुम्हाला माहितीये की आरटीओ ऑफिस हिवरे बाजारला आहेत अच्छा ज्याला ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे त्यांनी कागद हिवरे पंचायतीत द्यायचे चेक करतो आरटीओ ऑफिस जातो अभय देशपांडे साहेब आरटीओ नगर होते आणि त्यावेळी एक किस्सा घडला होता की आमच्या गावातला एक माजी सरपंचाचा मुलगा टेबल सीट कल्याण हायवेला पकडला पकडल्यावर ते धरला आणि त्यांनीही केलं तर तो थोडा मी हिवरे बाजारचा आहे माझे वडील असे मग तो कॉन्स्टेबल ओळखीचा होता त्यांनी मला फोन केला असं असं मी त्याला सरळ सांगितलं की त्याला दंड करा सोडू नका कारण काय आपल्या कामाचा युग नको जर नम्रपणे म्हणला असा साहेब मी चुकलो बरं का हिवरे बाजारचा लायसन आहे चुकलं सोडून देतात ते अनुभव आहे मला पण मी पण आपल्या कामाचा आला ना की मग काही जायचं गाडीवर तुमच्याशी गावात गेल्यावर बोलतो नाही वर्षभर बोलले नाही मग ते काम झालं ना ओके पुन्हा दुसरं रेशन कार्ड पाहिजे बरं
कागद पंचायती आहेत, पाचव्या दिवशी रेशन कार्ड तुमच्या घरी जात, जातीच दाखले, उत्पन्नाचे दाखले, तुम्ही गावासाठी एकत्रित आहेत का असं वैयक्तिक कोणाला तुम्ही? आम्ही एजंट होऊ दिले नाही कुठल्याचे. आजही खाते फोडायचे जमिनीचे, जमीन महसूल चौथो 85 कलम आहे. जर वडिलांचे आजोबा जमीन मुलाच्या नातवाच्या नावे करायचे झाले, इकडे करायला गेले 1-1.5-2 लाख खर्च आहेत. बरोबर. मग चहा सुद्धा पाजावा लागत आहे. आता गेल्या आठवड्यात उमेश पाटील साहेबांनी गावात येऊन मग त्यांना तालुका दंडाधिकारी आहेत, हिअरिंग येत होता, पण हे हिअरिंग हिवरे बाजारला येतात. मग शेवटी हिवरे बाजार निवड आमच्यामुळे उभा नाही राहिला. मी तर पुढाकार घेतला, पण गावाचा प्रामाणिकपणा आहेच, आणि तेवढंच प्रशासनाने सुद्धा प्रामाणिक मदत केलेली. आणि त्याच्या कुठलाही गाव कोणी जर मी जर म्हणलं माझ्यामुळेच घडलं नाहीये, एक टीमवर्क असतं याच, आणि ते टीमवर्क ज्यावेळी होत त्यावेळी आपले इथपर्यंत जात येत. म्हणून तो जो विषय आहे हे काय की दुर्लक्ष केलं. आता झालत आहे तो त्रास, मध्ये तुम्ही छापले होते कोविडच्या काळात, उमाकांत दामेर साहेब कलेक्टर म्हणून नगरला आले, पण ते नगरला आल्यावरती हिवरे बाजारला आले, आणि ते म्हणजे पोपटराव काय राहिले सांग, म्हणजे साहेब सगळ्यात जास्त गावात त्रास कसला होतो का, पाणी आडवा पाणी आलं ना लोक जमीन सपाटीकरण करतात. बरं. जमीन सपाटीकरण केलं, बांध बंदिशी केली की शिवार वाहतुकीचे रस्ते बंद होतात, आणि वाहतुकीचे रस्ते बंद झाले का ते भांडण गावात येतात. पण भावकी विभक्त झाली का जमिनीच्या देण्या घेण्यावर वाद सुरू होतात. म्हणजे साहेब सगळ्या जमिनी मोजायच्या आम्हाला, आणि ते पहिले जिल्हाधिकारी होते, डायरेक्ट ते आले नगर चालवणे, आम्ही भोंबिया बेलेक मध्ये गेलो तिथं बसलो, आणि 100% गावाचे जमिनीचे पैसे भरले आम्ही 100%, आणि मोजण्या सुरू केल्या. शेवट काही प्रसंग असे आले की मग मला कळालं की काही माणसं संधी आली का सोडत नाही, ओके, आणि मग काही माणसं तिथं गडबडी करायला लागल्या. मग आम्हाला 20% जमिनी मोजायच्या थांबाव्या लागल्या. शेवटी गाव उभं करत असताना गाव बिघडलं नाही पाहिजे दक्षता घ्यावं लागते. म्हणजे मी राजकारण करतो गावात, करीत ना असं अजिबात नाही, पण मी गावाच्या भल्याचं राजकारण करतो. बरोबर. की गावात तडजोडून मिटेल कसं, आणि मग 20% जमिनी आमच्या, मग आता टप्प्या आजही 3 रस्ते आहेत की त्यावेळी झाले नाही, ते आता हळूहळू हळू प्रस्ताव सोड, कारण इतके माझ्या लक्षात आलं त्यावेळेस यांच्या आज्याने आमच्या आज्याला मारलं होतं बांधा बैलचा हे कालच्या निवडणूक कळालं मला आज्याच्या काळातलं. मग त्यावेळेस तुम्ही आम्हाला तो रस्ता का नाही दिला? ओके. अशी चर्चा होती की आपण तुम्हाला म्हणे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करतो महाराष्ट्राच्या, जसं आप नवीन नवीन चेहरे, तर त्यात खरं तथ्य होतं की एक सामाजिक कार्यकर्ते तुमच्या पाठीमागे लागले नाही, तुम्ही पोपटा तुम्ही मुख्यमंत्री पदाचे उमेदवार व्हा आहे ते आता होतच. मनीषजी आलते किंवा अरविंदजी साहेबी आजही तेवढा नाही. कसं आहे बाबा, एक क्लिअर आहे की आज भारत 75 साजरी करतोय, त्या राजकीय नेतृत्वामुळे पहिल्या लक्षात घेतलं पाहिजे. माझ्यासारखा एक सरपंच एक गाव उभं करू शकतो, एखादा आमदार एखादा मॉडेल गाव करू शकतो, एखादा सामाजिक कार्यकर्ता आणखीन काय करू शकतो, पण जर चळवळ व्हायची असेल तर त्याला राजकीय इच्छा शक्तीशिवाय होऊ शकत नाही. आणि महाराष्ट्र हा देशाला दिशाकादर्शक आहे की ज्या वेळेस 72 दुष्काळ 76 दुष्काळ 20 पागे पती पत्नीनी तासगावमध्ये स्वतःच्या क्षेत्रातले 100-100 रुपये टाकले, आणि पहिल्या रोजगार हमीचं काम सुरू केलं, आणि तिथं महाराष्ट्र राज्याची रोजगार हमी योजना जन्माला आली. आणि त्यावेळी वसंतराव नाईक साहेब, वसंतदादा, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण हे मोठाली माणसं, खरे दैवी माणसं होती आणि दैवी पुरुष होते. आणि त्याचा अनुभव मी घेतला की राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री गेहलोत साहेब आणि आंध्राचे मुख्यमंत्री होते चंद्रबाबू, दोनही मुख्यमंत्र्यांनी मला बोलवलं होतं, चर्चाही केली होती, त्यांचे शिष्टमंडळ येऊन गेले आणि त्यांनी महाराष्ट्राची रोजगार हमी योजना राबवायची ठरवलं. पण त्यांचा निवडणुकीला सामोरं जाताना काय घडेल, आणि सीआयडीचा रिपोर्ट आला की तुम्ही आता केलं तुमचे सरकार पडते, दुर्दैवाने ते दोघेही गेलते, पण त्या दोनही मुख्यमंत्र्यांना रोजगार हमी देता आला नाही. पण त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विरोध झाला होता, वसंतराव नाईक साहेबांना असेल किंवा यशवंतराव चव्हाण साहेब वसंतदादा असतील, पण इच्छाशक्ती यांची आणि समाजाची जी जाण आणि दुःखाची भावना होती ना, ती इतकी खोलवर होती की भले 4 मतदारसंघ जातील पण राबवायचे. 4% प्रोबेशन टॅक्स आपल्या राज्यातून जातो आणि 14,000 कोटी जमा, आणि त्याला मॅचिंग 14,000 कोटी राज्य सरकारच्या बजेटने द्यायचा, त्यात बदल झालाय. म्हणून ते होतं, आणि त्या रोजगार हमी योजनेतून हे पुढे आलं. आणि दुसरं जे आहे
95 साली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब खटावला गेले होते आणि तिथे बिगर चपलाच्या हंडा डोक्यावर घेऊन पळणाऱ्या महिला पाहिल्या, हंडा हंडा पाण्याचा टँकरच्या मागे. आणि त्यासाठी त्यांनी मंत्रालयात गेल्यावरती आणि तिथं बोलून मुख्यमंत्रींची चर्चा केली आणि त्यातून कृष्णा खोरे विकास महामंडळाला जन्म झाला. आरोप झाले, आरोपही झाले, पण आजही ते चालू आहे. रोजगार हमी योजना आजही चालू आहे. आणि एवढंच नाही तर नितीन गडकरी साहेबांनी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेचं डिझाईन केलं, त्यावर टीका झालेली होती. पण त्यांनी सांगितलं करायचं. आज तो रस्ता जो आहे एक्सप्रेस हायवे, आज प्रधानमंत्री ग्राम सडक म्हणून आज इतिहासामध्ये नितीन गडकरी साहेब एक पुरुष अमर होते. पण तुम्हाला अशी ऑफर असू नये तुम्ही, म्हणजे होतं ना, कारण या योजना राजकीय इच्छाशक्तीने चालल्या ना. बरोबर. मग जलयुक्त शिवार असेल, हागणदारी मुक्त अभियान असेल, महाराष्ट्राच्या या योजनांनी देशाला दिशा दिली. ओके. म्हणून ऑफर खूप आहे. पण तुम्ही हिवरे बाजार आहे की हिवरे बाजार? हिवरे बाजार आज 20 दिवस मी गावात. बरोबर. आणि गावात आता कालच मी सकाळी 8 वाजेपासून बोलत होतो, शेवटची बॅच आमची संध्याकाळी 7:30 ला गेली. ओके.